तर मी मनुश्री पाटील बुलेटिनमध्ये सुरुवातीलाच बघूया. मंत्री सुनील केदार आणि भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यात तुतुमेमे झाल्याचं समोर आलेलं आहे. मौदा तहसील कार्यालयात बैठक सुरू असताना हा वाद झाला. बैठकीला बोलवलं नाही म्हणून भाजप आमदारांनी हा वाद घातला. तुमचं सरकार असताना आम्हाला किती वेळा बोलवलं असा सुनील केदारने सवाल उपस्थित केलेला आहे. थेट महाविकास आघाडी आणि विरोधात भाजप असं चित्र सध्या बघायला मिळत आहे. सुनील केदार आणि भाजपचे आमदार टेकचंद सावरकर यांच्यात तुतुमेमे झाल्याचं मिळालेलं आहे. बैठकीसाठी बोलवण्यात आलं नाही ह्याचा थेट आरोप केलेला आहे. तहसील कार्यालयात ही बैठक सुरू होती आणि या बैठकीला बोलवलं नाही म्हणून टेकचंद सावरकर यांनी थेट आरोप केलेला. आणि यावेळी सुनील केदार यांनी थेट प्रश्न विचारले की तुमची सत्ता असताना तुम्ही आम्हाला किती वेळा बोलवलं. हा थेट सवाल सुनील केदार यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे आमदार आहेत सुनील केदार. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप मधला आता वाद समोर आलेला आहे. मोदा तहसील कार्यालयात बैठक सुरू असताना हा वाद झालेला आहे. बैठकीला बोलवलं नाही म्हणून भाजप आमदारांनी हा वाद घातलेला आहे. याचवेळी तुमचं सरकार असताना आम्हाला किती वेळा बोलवलं असा सवाल सुनील केदार यांनी यावेळी उपस्थित केलेला आहे. त्यावर मात्र टेकचंद सावरकरांनी काय कशा प्रकारे रिॲक्ट झालेत याबद्दल आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे.